नमस्ते, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बोल के, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू मी रमेश थोरात, अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आत्ताच सुरू झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 21 पैकी 14 संचालक हे बिनविरोध झालेले आहेत आणि त्यामध्ये माझ्या संख्या कार्यकर्त्यांची सुद्धा वर्दी लागलेली आहे. माझी सुद्धा निवड ही बिनविरोध झालेली आहे. सन 1985 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मला काम करण्याची संधी मिळाली. स्वर्गीय नानासाहेब पवार आणि स्वर्गीय आमचे वसंत अप्पा थोरात मास्तर म्हणतात त्यांना, त्यांच्या पुढाकारानं आणि स्वर्गीय सुभाषांना कुल यांच्या सहकार्यातनं माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा बँकेवर गेल्यानंतर अतिशय म्हणजे छोटी बँक होती. 102 कोटीच्या ठेवी आणि 53 कोटीचं कर्ज होतं. परंतु आजची 37 वर्षानंतरची परिस्थिती पाहिली तर 11,500 कोटीच्या ठेवी आणि 8,500 कोटीचं कर्ज वाटप एवढी मोठी भरारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मारलेली आहे. आमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली गेली 30 वर्षापासून या बँकेची प्रगती ही अतिशय वेगाने झालेली आहे हे मला मुद्दाऊन या मुलाखतीमध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून हे सगळं काम करत असताना मी राजकारण करत नाही आहे. म्हणजे बऱ्याच पुढाऱ्यांना सवय असती की एखाद्या खुर्चीवर बसल्यानंतर नुसतं राजकारण करत बसायचं. मी तसा धंदा कधी केला नाही. 37 वर्षामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाचं काम कसं होईल, तो कुठल्या गटाचा आहे, कुठल्या तटाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, हे मी अजिबात पाहिलेलं नाही. आणि आल्यानंतर त्याचं काम करणं हे मी माझं कर्तव्य समजून मी प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं या तालुक्याचा 4 कोटीचा कर्ज व्यवहार आता जो 1800-1900 कोटीच्या आसपास आहे. एवढी मोठी भरारी या तालुक्यामध्ये कर्जाच्या रूपानं सामान्य जनतेसमोर आज त्यांची प्रगती आणि विकास झालेला आहे हे सांगायला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होत आहे. 4 लाख टन ऊस नव्हता मी आलो त्यावेळेस, आता 45 लाख टन ऊस आहे. एवढी मोठी प्रगती आज तालुक्यामध्ये पाहायला मिळते आहे. आणि याचं कारण हे बँकेचं ध्येय धोरणं सगळी बदलली आणि फास्ट लोकांना सर्व्हिस कशी देता येईल, त्याला एक चांगली सेवा कशी देता येईल, हा एक धोरण स्वर्गीय चंदूकाका जगताप आणि आम्ही दोघांनी ते राबवलं. या बँकेचा जो सेवक वर्ग आहे त्यांच्यासाठी इंडेक्स लागू केला आम्ही. त्यामुळं आज